पनवेल गुन्हे शाखा युनिट 2 कडून परदेशात निर्यात होणाऱ्या मालाचे कंटेनर फोडून चोरी करणाऱ्या टोळीला जेलबंद करण्यात यश मिळवलं आणि सुमारे 1,70,00,000 मुद्देमाल दिल्ली व उत्तर प्रदेश येथून जप्त केला आहे. विलेपार्ले येथील व्यवसायी अनिल कवाड यांनी नायजेरिया देशामध्ये 1,96,40,273 रुपये किमतीचे 21 टन वजनाचे सिंथेटिक कापड भिवंडी येथून एस नॅशनल कंटेनर मूव्हर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे जेएनपीटी नावाशेवा येथे पोहोचविण्यासाठी विश्वासाने दिले होते. परंतु ट्रेलर चालक व क्लीनर यांनी आपल्या 2 साथीदारांसह हा माल लंपास केला. यानंतर अनिल कवाड यांनी नावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्यात कंटेनर फोडून मालाची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असून त्यांचे धागे दोरे भिवंडी गुजरात दिल्ली या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी टीम गठीत करून भिवंडी वापी व दिल्ली येथे रवाना केली. त्यानंतर संशयित आरोपी दिल्लीत असल्याचे समजताच पोलिसांनी सुभाष मांगीलाल जैन, मुकेश शर्मा व अश्विन सिवाज उर्फ अजय या 3 गुन्हेगारांना दिल्ली येथून अटक केली. या संपूर्ण प्रकरणाविषयी एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली की या भागात मध्ये जेएनपीटी असल्यामुळे आणि हे संबंध भाग जे आहे जिथे जे ट्रान्सपोर्ट होतो कुठूनही अशा प्रकारचा माल अपहार केला जातो, तर त्यामुळे एवढा मोठा प्रमाणात जवळपास 2 कोटीचा ते टेक्सटाईल होता ते मॅटर जे एक्सपोर्ट होतो नायजेरियाला एक्सपोर्ट होणार होता ही माहिती मिळाल्यानंतर आपण यामध्ये हे पाहता की याची व्याप्ती पाहता आणि महत्त्व पाहता आपण पोलीस स्टेशनकडून काढून हा गुन्हा आपण क्राईम ब्रांचकडे दिला. जे अजय नावाचा जो व्यक्ती आहे त्याला ट्रेस केल्यानंतर आणि मग त्यांच्याकडून माहिती काढत ते वापीला गेले, वापीवरून ते दिल्लीला गेले आणि जवळपास 7 दिवस परिश्रम घेऊन आणि त्यांनी तोपर्यंत थोडा वेळ मिळाल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी विकून टाकला होता, परंतु त्यांनी परिश्रम घेऊन आणि खूप प्रयत्न करून प्रत्येक ठिकाणी सर्च करून आणि त्यांनी जवळपास 75-80% म्हणता येईल त्यांना एक यश मिळाला. ते विभिन्न ठिकाणाहून ते त्यांनी हे जप्त करू शकले. ते म्हणजे 1,96,00,000 जे चोरी गेला होता त्यापैकी जवळपास 1.5 कोटीचे वरचा सामान प्लस जे ट्रक वगैरे त्यांनी जप्त केलेलं आहे. यामध्ये जसं DCP क्राईमने सांगितलं यामध्ये जे मेन रोल जे आहे एक सुभाष जैन नावाचा मनुष्य आहे, त्यांनी हे संपूर्ण म्हणजे हे प्लॅन तयार करून इथून घेऊन गेले होते विकण्यासाठी. सदर गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत.